परमेश्वराची नवीन वचने। एक देवदूत आणि एक जवान बाई मरियमला सांगितले की परमेश्वराच्या मुलाला तू जन्म देशील। ती तेव्हा कुवारी होती, पण पवित्र आत्मा तिच्यावर आला आणि ती बाई गर्भवती झाली। तिने एका मुलाला जन्म दिला, त्याचे नाव येशू ठेवले। त्यामुळे येशू परमेश्वर आणि मनुष्य दोघ आहे। येशूने भरपूर चमत्कार केले, त्यावरून कळते की तो परमेश्वर आहे। तो पाण्यावर चालला आणि वादळाला शांत केले, त्याने मेलेल्याला जिवंत केले आणि त्याने 5 भाकरी आणि 2 मासे 5,000 लोकांना खाऊ घातले आणि तृप्त केले। येशू एक महान शिक्षकही होता। जे पण त्यांनी काय शिकवले ते पूर्ण मनापासून पूर्ण जीवाने शिकवले। जे तो सांगतो ते लोकांनी केले पाहिजे, कारण तो परमेश्वराचा मुलगा आहे। उदाहरणासाठी त्याने असे शिकवले की अन्य लोकांनाही असे प्रेम करा जसे तुम्ही स्वतःवर करतात। त्याने हे पण शिकवले की वस्तू किंवा धनसंपत्तीपेक्षा परमेश्वराला प्रेम केले पाहिजे। येशूने म्हटले की या जगात काही मिळवण्यापेक्षा परमेश्वराच्या राज्यात येणे चांगले। त्याच्या राज्यात तुम्हाला येण्यासाठी महत्वाचं आहे की परमेश्वर तुम्हाला तुमच्या पापापासून वाचवावे। येशूने म्हटले काही लोक त्याला स्वीकारतील, परमेश्वर त्यांना वाचवणार, पण दुसरे लोक त्याला स्वीकारणार नाही। त्याने हे पण सांगितले की काही लोक चांगल्या जमिनीसारखे आहे, कारण ते येशूच्या बाबतीत जे शुभ संदेश आहे त्याला स्वीकारतात आणि परमेश्वर त्यांना वाचवतो। पण काही लोक दगडासारखे कठोर जमिनीसारखे आहे। परमेश्वराचे वचन आहे की जे बीज खडक सारख्या जागेवर पडते पण ते उगवत नाही, हे लोक येशूच्या बाबतीत जे संदेश आहे त्याला स्वीकारत नाही। ते लोक परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नकार देतात। येशूने शिकवले की परमेश्वर पापींवर प्रेम करतो, तो त्यांना क्षमा करू इच्छितो आणि त्यांना आपले मुले बनवू इच्छितो। येशूने असंही म्हटले की देवाला पापाचा तिटकारा आहे, कारण आदाम आणि हवा यांनी पाप केले, तसेच त्यांच्या सर्व वंशजांनीही पाप केले। या जगात राहणारा प्रत्येक जण पाप करतो आणि देवापासून दूर असतो। प्रत्येक जण देवाचा शत्रू आहे, परंतु देवाने या जगातील प्रत्येकावर अशा प्रकारे प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जेणेकरून देव त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना शिक्षा करू नये, त्याऐवजी ते सदैव त्याच्या बरोबर असतील। तुम्ही पाप केले म्हणून तुम्ही मरण्यास पात्र आहात। देवाने तुमच्यावर रागावणे योग्य आहे, त्याऐवजी तो येशूवर रागावला। त्याने त्या प्राण्याला वधस्तंभावर मारून शिक्षा दिली। येशूने कधी पाप केले नाही, परंतु त्याने देवाला त्याला शिक्षा करण्याची परवानगी दिली। त्याने मरण स्वीकारले। अशा प्रकारे तुमची पापे आणि या जगात राहणाऱ्या प्रत्येकाची पापे दूर करण्यासाठी तो एक परिपूर्ण यज्ञ होता। येशूने स्वतःला देवाला अर्पण केले, म्हणून देव कोणत्याही पापाची, अगदी भयानक पापांची क्षमा करतो। तुम्ही अनेक चांगल्या गोष्टी केल्या तरी देव तुम्हाला याद्वारे वाचवणार नाही। त्याचे मित्र होण्यासाठी तुम्ही काहीही करू शकत नाही। त्याऐवजी तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की येशू हा देवाचा पुत्र आहे आणि तो तुमच्या वतीने वधस्तंभावर मरण पावला आणि देवाने त्याला जीवनातून उठवले। जर तुमचा यावर विश्वास असेल तर देव तुमच्या पापांची क्षमा करेल। जो येशूवर विश्वास ठेवतो आणि त्याच्या प्रभूचा स्वीकार करतो त्या प्रत्येकाला देव वाचवेल, पण जे त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत त्यांना तो वाचवणार नाही। तुम्ही श्रीमंत आहात की गरीब, पुरुष किंवा महिला, वृद्ध किंवा तरुण, किंवा तुम्ही कुठे राहता, याने काही फरक पडत नाही। देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमचा मित्र होण्यासाठी तुम्ही येशूवर विश्वास ठेवावा अशी तुमची इच्छा आहे। येशू तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आणि बाप्तिस्मा घेण्यासाठी बोलावत आहे। देवाचा एकुलता एक पुत्र येशू हाच ख्रिस्त आहे। यावर तुमचा विश्वास आहे का? तुमचा विश्वास आहे की तुम्ही पापी आहात आणि तुम्ही देवाकडून शिक्षा भोगण्यास पात्र आहात। तुमची पापे धुण्यासाठी येशूचा मृत्यू क्रूसावर झाला, यावर तुमचा विश्वास आहे का? जर तुमचा येशूवर विश्वास असेल आणि त्याने तुमच्यासाठी काय केले असेल तर तुम्ही ख्रिस्ती आहात। सैतान यापुढे त्याच्या अंधाराच्या राज्यात तुमच्यावर राज्य करणार नाही। आता देव त्याच्या प्रकाशाच्या राज्यात तुमच्यावर राज्य करतो। तुम्ही जे पाप करत होता ते करण्यापासून त्याने तुम्हाला थांबवले आहे। त्याने तुम्हाला एक नवीन योग्य जीवन दिले आहे। जर तुम्ही मसीह असाल तर येशूने जे केले त्यामुळे देवाने तुमच्या पापांची क्षमा केली आहे। आता देव तुम्हाला शत्रूऐवजी जवळचा मित्र मानतो। जर तुम्ही देवाचे मित्र आणि प्रभू येशूचे सेवक असाल तर येशू तुम्हाला जे शिकवतो त्याचे पालन करण्याची तुमची इच्छा असेल। तुम्ही ख्रिस्ती असाल तरीही सैतान तुम्हाला पाप करण्यास प्रवृत्त करेल, परंतु देव नेहमी असे सांगतो। तो म्हणतो की जर तुम्ही तुमच्या पापांची कबुली दिली तर तो तुम्हाला क्षमा करेल, तो तुम्हाला पापाविरुद्ध लढण्यासाठी शक्ती देईल। देव तुम्हाला प्रार्थना करण्यास आणि त्याचे वचन वाचण्यास सांगतो, तो तुम्हाला इतर विश्वासणाऱ्यांसोबत त्याची उपासना करण्यास सांगतो। त्याने तुमच्यासाठी काय केले हे तुम्हाला इतर लोकांनाही सांगावे लागेल। जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या तर तुम्ही त्याचे पक्के मित्र व्हाल।